नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत. मी इम्रान शेख. एका 33 वर्षीय युवकाला पिंपरी येथील डीवाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथील तपासानंतर डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे ते मेंदू मृत म्हणजेच ब्रेन डेड झाले आहे असे घोषित केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्वरितच त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या या निर्णयामुळे जवळपास 8 लोकांना नवजीवन मिळालं आहे. नुकत्याच 33 वर्षीय पुरुषाला मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे उपचारासाठी पिंपरीच्या डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयव दानाविषयी रुग्णालयातील अवयव व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक आणि समुपदेशन केले व रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णाची पत्नी, वडील, 5 बहिणी यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे 8 जणांना नवजीवन मिळाले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, 2 नेत्रपटल, 2 मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस, छोटे आतडे हे अवयव गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात आले. यामध्ये 2 मूत्रपिंड, यकृत, 2 नेत्रपटल डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात, तर बाकीच्या अवयवांमध्ये हृदय आणि फुफ्फुस हे मुंबई, तर छोटे आतडे पुणे येथील रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. या कुटुंबियांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो अशी भावना डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या अवयदानामुळे लोकांमध्ये अवयदानाची जागरूकता होईल असे येथील रुग्णालयातील कुलपती यांनी डॉक्टर यांनी घोषित केले आहे. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.